सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या रोटरी क्लब आणि इनरव्हील या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून डिसेंबर अखेरपर्यंत रायगड जिल्ह्यात 25,000 बालकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यात 10,000 बालकांचे लसीकरण करण्यात येणार असून आजवर 5,000 बालकांनी या मोहिमेचा लाभ घेतल्याची माहिती रोटरीचे मेडिकल विभागाचे डिस्ट्रिक्ट हेड डॉक्टर अनिल परमार यांनी दिली आहे. रोटरी क्लब आणि इनरव्हीलच्या माध्यमातून सध्या संपूर्ण जिल्ह्यात 7,000 मुलांचे मोफत एमआर लसीकरण गोवर व रुबेला अर्थात एमआर लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत 8 डिसेंबर रोजी खालापूर तालुक्यातील परळी येथील 560 बालकांचे लसीकरण करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील 7,000 मुलामुलींना एमआर लसीकरण करण्याचा संकल्प रोटरीने केला आहे. या प्रकल्पांतर्गत पहिला टप्पा परळी येथील श्रीमद्राज आत्मा तत्व रिसर्च सेंटर शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमॅन तसेच इनरव्हील माजी अध्यक्ष डॉक्टर सीमा पवार यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. या मोहिमेत इनरव्हील क्लब ऑफ न्यू पनवेल, रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन, रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा, रोटरी क्लब ऑफ कळंबोली, रोटरी क्लब ऑफ पनवेल मिड टाउन, रोटरी क्लब ऑफ पनवेल होरायझन, रोटरी क्लब ऑफ खारगर मिड टाउन यांचे सहकार्य लाभले. यावेळी रोटेरियन पुष्पराज मेंढन, इनरव्हीलच्या प्रेसिडेंट प्रीती जाटिया, पास्ट प्रेसिडेंट डॉक्टर हेमलत्ता परमार व साधना धारगाळकर, डॉक्टर प्रमोद गांधी, हरमेश तन्ना, डॉक्टर जनार्दन सोपान जाचक, डॉक्टर गणेश हंडे, डॉक्टर स्वाती हंडे, अभिजित सावळेकर, श्रीमती सावळेकर, रोटेरियन विलास कावनपुरे, श्रीमती कावनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.